साधना पाद म्हणजे साधना म्हणजे साधन, पाद म्हणजे तो काळ जेव्हा आपण आपली साधना तयार करतो. तर आपल्याकडे कोणती साधनं आहेत बरं? जर तुम्ही एक मूर्ख असाल तर तुम्ही कदाचित एक स्क्रू ड्रायव्हर किंवा एक पाना ठेवत असाल तुमच्याजवळ, नाहीतर एक माणूस म्हणून तुमच्याकडे असलेली साधनं म्हणजे तुमचं शरीर, तुमचं मन आणि तुमच्या ऊर्जा. ही एवढी साधनं आहेत तुमच्याजवळ. जो कोणी ही साधनं वापरायला शिकतो स्वेच्छेने, कुशलतेने, तो स्वाभाविकपणे एक प्रभावशाली मनुष्य बनेल. जो मनुष्य हे शरीर, मन किंवा ऊर्जा जागरूकपणे आणि कौशल्याने वापरायला शिकत नाही, त्यांना नेहमीच वाटेल हे जग फार अन्यायकारक आहे. ओ, कोणीतरी किती नशीबवान आहे, मी त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहे, पण सर्वजण त्याचीच बाजू घेतात. बट एव्हरीबडी इज पार्शियल टू हिम. यासारख्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत सगळीकडे. तुमच्या जीवनात तुम्ही अयशस्वी होऊ शकता त्याबरोबर अनेक स्पष्टीकरण आणि तत्वज्ञान जोडून, किंवा तुम्ही एक यशस्वी मनुष्य असू शकता. एवढेच पर्याय आहेत, एवढाच पर्याय आहे तुमच्याजवळ. जे स्वतःबरोबर किंवा जगाबरोबर काही चांगलं करू शकत नाहीत त्यांच्या नेहमी अशा तक्रारी असतात, मी असा झालोय कारण माझे वडील माझ्याशी चांगले नव्हते. जेव्हा तुम्ही इतके गचाळ आहात तर ते तुमच्याबरोबर कसे काय चांगले असतील? मी काही तुमच्याबरोबर असभ्य वागण्याचा प्रयत्न करत नाहीये, पण तुमच्या तरुण वयात जर तुम्ही इतके गचाळ आणि असभ्य असाल तर तुमचे वडील त्यांच्या वयात तुमच्यापेक्षा दुप्पट गचाळ आणि असभ्य होते असणार. तुमच्यापेक्षा जास्त आयुष्य त्यांनी पाहिलंय, नाही का? कदाचित आयुष्याने त्यांना तुमच्यापेक्षा अधिक भरडून काढलं असेल आणि त्याहूनही त्यांना तुम्हालाही सहन करावं लागते. ही एक गोष्ट. जर तुम्हाला साधना करायची आहे, जर तुम्हाला ह्या तीन मूलभूत गोष्टी प्रभावीपणे तुमच्या जीवनात वापरायला शिकायचं असेल, शरीर, मन आणि ऊर्जा, पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण इनर इंजिनिअरिंग कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासून तुमच्यात भिनवतोय, ती म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही घडतंय, चांगलं घडलं, वाईट घडलं, सुंदर गोष्टी घडल्या, वाईट गोष्टी घडल्या, माझ्या आत किंवा माझ्या बाहेर, याला जबाबदार फक्त मीच आहे. ओके, हॅलो. ही एक गोष्ट तुम्ही तुमच्या आत घट बसवली पाहिजे. जर मी हे करू शकलो तर मी जबाबदार आहे, नाही करू शकलो तरीही मीच जबाबदार आहे. हे पक्क केलं का तुम्ही? सद्गुरू, आम्हाला वाटलं तुम्हीच ते आमच्यासाठी कराल. प्रत्येकानं त्यांच्या आयुष्यात अगदी सुरुवातीलाच हे निश्चित केलं पाहिजे की तुमच्या आयुष्यात कधीच तुम्ही स्वतः एक समस्या होणार नाही. तुमचं शरीर, तुमचं मन आणि तुमच्या ऊर्जा कधीच समस्या होणार नाहीत. हो, बाह्य जगात काही समस्या असतील, आपण त्या हाताळू शकतो, पण हे एक समस्या असता कामा नये. जेव्हा हे एक समस्या बनतं आयुष्याच्या प्रत्येक अवघड परिस्थितीत,
तर मग प्रत्येक वेळी तुम्ही आव्हानं टाळायचा प्रयत्न कराल. आणि जर तुम्ही आव्हानं टाळलीत तर तुम्ही जीवनाच्या सर्व शक्यता सुद्धा टाळाल. तुम्ही फक्त दही भात बनाल. त्यांनी तुम्हाला दही भात दिलाय का आज? ठीक आहे. सर्वांना माहितीये, त्यामुळे तुम्ही जरा सुस्त आहात. तमिळनाडूमध्ये प्राथमिक शाळांमध्ये, सर्व शाळांमध्ये शिक्षक नेहमी जर कोणी सुस्तावलेलं दिसलं तर ते विचारतात, तयार साधन साप्ट वंदिया, म्हणजे आज तुम्ही दही भात खाऊन आलात का? तर त्यांना माहिती आहे, त्यामुळे सुस्ती येते. पण फक्त विद्यार्थीच खाऊन येत नसत, तर शिक्षक सुद्धा दही भात खाऊन यायचे. तर हे पहा, सुस्ती ही एक अप्रतिम गोष्ट आहे. त्यामुळे अनेक समस्या तुम्ही टाळता, कारण तुम्हाला हे कळतही नाही की तिथे समस्या आहे. काहीतरी चुकतंय हे कळण्यासाठी थोडीफार बुद्धिमत्ता आवश्यक आहे. सर्व काही ठीक आहे. समस्यांपासून मुक्त होण्याचे दोन मार्ग आहेत असं कोणीतरी म्हटलं, पण मला आठवत नाही कोणी. पण कोणीतरी म्हटलं देवदूतांना कधीच समस्या सतावत नाहीत, आणि ते त्यांच्या बुद्धीमुळे. पण मनुष्य मात्र ह्या दोन्हीच्या मधोमध अडकलाय, आणि म्हणून तो सतत संघर्षरतच असतो, कारण तो अजूनही एक शक्यता आहे, अजून वास्तव झालेला नाही. मनुष्य एक शक्यता आहे. A human being is just a possibility. तुम्ही त्याला उच्च पातळीच्या शक्यतेत घडवू शकता, किंवा तुम्ही त्याला खालच्या अशक्यतेत घेऊन जाऊ शकता. हे मुळात तुम्ही तुमचं शरीर, तुमचं मन आणि तुमच्या ऊर्जा किती प्रभावीपणे वापरता ह्यावर अवलंबून आहे. तुम्ही त्यांना वापराल की त्या तुम्हाला वापरतील हा एक प्रश्न आहे. जेव्हा आम्ही म्हणतो ते तुम्हाला वापरतील, कुठल्याही पूर्वाग्रहाशिवाय, इतर लोकांना कमी न लेखता, विदाउट एनी लुकिंग डाउन अपॉन पीपल, सहज लक्षपूर्वक पहा लोकांची आयुष्य कशाप्रती वचनबद्ध झालेली आहेत. ह्या धरतीवरील जास्तीत जास्त लोकांचं आयुष्य फक्त त्यांच्या शरीराच्या देखभालीसाठी समर्पित आहेत, त्यांच्या मानसिक गरजांसाठी, त्यांच्या भावनिक गरजांसाठी, यासाठीच आहेत ना. त्यांचं सबंध आयुष्य निव्वळ याच गोष्टींची व्यवस्था करण्यात खर्ची घालतायत. तुम्ही याला व्यवसाय म्हणू शकता, करिअर म्हणा, कुटुंब म्हणा, तुम्ही याला घर म्हणू शकता. फक्त त्यांच्या गरजांची तरतूद, शारीरिक आणि मानसिक गरजा, अवघं आयुष्य याची व्यवस्था करण्यात घातलं जातं, नाही का? कृपा करून मला सांगा, तुमचं जे काही मत असेल ते मला मान्य आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे ना? बरोबर आहे. ही शरीर यंत्रणा आणि ही मानसिक यंत्रणा ह्या तुमच्या सेवेसाठी आहेत की तुम्ही त्यांच्या सेवेसाठी इथं आहात? हो, त्यांनी आमची सेवा करायला हवी, पण बहुतेक माणसं त्यांचीच सेवा करतायत. त्यांचं सबंध आयुष्य, जेव्हा ते नाश्ता करतात तेव्हा ते दुपारच्या जेवणाला काय खावं याची योजना आखत असतात. दुपारच्या जेवणावेळी ते रात्रीच्या जेवणाची योजना आखत असतात. याप्रमाणे ते त्यांचं सगळं आयुष्य फक्त अन्न, निवारा, सुरक्षा, एकमेकांप्रती संवेदना वगैरे, मुळात शारीरिक आणि मानसिक गरजांच्या अवतीभोवतीच त्यांच्या आयुष्याची रचना झालेली असते. तर यालाच सामान्य जीवन म्हणतात. आणि माझा हेतू आहे की तुम्ही असामान्य झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचं शरीर आणि तुमचं मन हे जीवन समृद्ध करण्यासाठी वापरलं पाहिजे, त्याच्या चाकरीसाठी नाही.
जर हे घडून यायचं असेल तर आपल्याला ही साधनं जरा अधिक धारदार करावी लागतील, नाहीतर सकाळी 5 वाजता शरीर म्हणतं ए मूर्खा गप्प बस आणि झोप. मला वाटलं ज्या लोकांना मरायचं आहे ते असे होतात, पण ज्या लोकांना जगायचं आहे ते असे होत आहेत. हे काय ज्या लोकांना मरायचं आहे ते त्यांचे डोळे बंद करतील आणि ज्यांना जगायचं आहे त्यांनी लवकर उठलं पाहिजे. सूर्याची पहिली किरण पृथ्वीवर पडण्याआधी तुमच्यावर पडण्यासाठी तुम्ही सर्वात आधी असलं पाहिजे. सूर्याची पहिली किरण घेण्यासाठी कृमी कीटक पक्षी गवताचं पातळ याने नव्हे, तुम्ही सर्वात आधी असलं पाहिजे ते घेण्यासाठी. तर प्रत्येक दिवशी पुढच्या 2 आठवड्यांसाठी फक्त सूर्याची पहिली किरण तुमच्या शरीरावर पडू द्या आणि पहा तुमच्या बाबतीत काय घडतंय ते. तुम्ही एक पूर्णपणे वेगळंच जीवन जगाल.